गेली 15 दिवस व्यवस्थित निवडणुकीची प्रक्रिया चालू होती, पण गेल्या 2 दिवसांमध्ये पोलिसांच्या उपस्थितीमध्ये भाजपचे सर्व पदाधिकारी, भाजपचे नेते आणि भाजपचे शिंदे सरकारचे सगळे मंत्री इथून लोकांमध्ये पैसे वाटप करतात आणि ही लोकांच्या डोळ्यात एकत अशा प्रकारे ते लोकशाहीची हत्या करण्याचं काम करतात आणि हे करत असताना आमच्या कार्यकर्त्यांना पोलीस घेऊन बसवतात आणि त्यांना दमदाटी करतात की उद्यापर्यंत तुम्ही काम करायचं नाही, आता तुम्ही गावाला निघून जा. अशा पद्धतीचं काम पोलीस खात्याने चालू केलेलं आहे. याच्या निषेधार्थ लोकशाहीची हत्या करणाऱ्या भाजप आणि शिंदेशाही सरकारचा निषेध म्हणून उद्या सकाळी काजवा गणपतीपुढे छत्रपतीच्या पुतळ्यासमोर मी ओपोशनला बसणार आहे 10 वाजता. पैसे हे कसबापेठ असेल, दत्तवाडी असेल, गंजपेठ असेल, सगळीकडे आज तुम्ही गेला तरी तुमच्या लक्षात येईल. हे रात्रीच्या पोलिसांच्या उपस्थित नागरिकांना भेटतात. आता तुम्ही कॉलनीत गेले तर हजारो लोकांना पैसे वाटत चालले आणि त्या ठिकाणी पोलिसांच्या उपस्थित हे सगळं विषय चालू आहे आणि ही लोकशाहीची हत्या करण्याचा निषेध करणार आहे उद्या. आयोगाकडे तक्रार केलेली आहे, पण आयोग भी दुर्लक्ष करतंय, आयोग भी प्रेशरमध्ये काम करतंय. मी आयोगाला वारंवार विनंती केल्यात पण ते ऐकत नाही. आताही मी तुमची बाईट झाल्यानंतर मी त्यांच्याशी बोलणार आहे. तुम्ही शक्ती चालणार आहे, पण धनशक्तीचा पाऊस पडतोय आणि तो पाऊस इतक्या मोठ्या प्रमाणात पडतोय की त्याला छत्रीचा भी उपयोग होईना. आणि अशा वेळेला आमच्या कार्यकर्त्यांना नेऊन पोलीस स्टेशनला बसवतात, गुन्हेगार दमदाटी करतात, गुन्हेगारांची नावं सांगितली तरी पोलीस खातं आणि निवडणूक आयोग हे दुर्लक्ष करते. आणि आपल्या माध्यमातून मी इशारा देतोय की उद्या सकाळी 10 वाजता कसबा गणपतीच्या समोर मी उपोषणला बसणार आहे.